भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि बी एल संतोष यांनी संपूर्ण देशाचा आढावा केल्याची एक बातमी जून महिन्यात आली होती. यात कोणता आजी माजी IPS अधिकारी भाजपाच्या साचेत बसू शकतो आणि निवडून येऊ शकतो याचा आढावा घेतला होता. यातूनच त्यांना महाराष्ट्रातून 3 नावे प्रामुख्याने सापडली. पहिले होते महाराष्ट्र केडरचे माजी IPS अधिकारी परमवीर सिंग, दुसरे होते माजी IAS अधिकारी प्रवीण सिंह परदेशी, तिसरे होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वस्तू अधिकारी राधेश्याम मोपलवार. कट टू 29 नोव्हेंबर 2023, राधेश्याम मोपलवार यांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले. तेथूनच मोपलवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. आता बरोबर महिन्यानंतर मोपलवार यांनी मुख्यमंत्री वॉर रूमच्या महासंचालक पदाचा राजीनामा दिलाय. सलग 2 महिन्यात सर्व शासकीय पदावरून ते बाजूला झाल्यानंतर मोपलवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार या चर्चांनी जोर धरलाय. राधेश्याम मोपलवार कोणत्या मतदारसंघातून उभा राहणार, त्यांच्या एंट्रीने कोणाचा पत्ता कट होणार, पाहूया या व्हिडिओमधून. राधेश्याम मोपलवार हे मूळचे नांदेड जिल्ह्यातले आहे, पण त्यांचा हदगाव तालुका हिंगोली मतदारसंघात येतो, त्यामुळे त्यांना हिंगोली किंवा नांदेड लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचं भाजपचं नियोजन असल्याचं सांगितलं जाते. मोपलवार यांनी 2019 लोकसभा निवडणूक लढवावी असा प्रयत्न झाला होता, पण महत्वाकांक्षी नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर दिली होती, त्यामुळे नंतर त्यांचे नाव चर्चेत आले नाही. पण आता हे काम जवळपास पूर्ण झाल्याने त्यांना सक्रिय राजकारणात आणले जाण्याची शक्यता आहे. राधेश्याम मोपलवार हे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि आता एकनाथ शिंदे यांच्या जवळचे अधिकारी म्हणून ओळखले जायचे. देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर 2015 मोपलवार यांना MSRDCचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पुढे 2018 त्यांना शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर रेकॉर्ड ब्रेक 8 वेळा मुदतवाढ मिळाली होती. या काळात मुख्यमंत्री कार्यालयातील पायाभूत सुविधा प्रकल्प वॉर रूमच्या महासंचालक पदाची त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या सुमारे 55,000 कोटीच्या महत्वाकांक्षी असलेल्या समृद्धी महामार्गाच्या उभारणीत मोपलवार यांचा महत्वाचा वाटा राहिला आहे. याशिवाय 11,000 कोटी रुपये खर्चाचा वर्सोवा वांद्रे सिलिंग, पुणे मुंबई एक्सप्रेसचे अद्यावतीकरण, ठाणे खाडी पुलाचे बांधकाम हे प्रकल्प देखील त्यांच्या देखरेखीखाली पूर्ण झाले. ऑगस्ट 2017 समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पात एका दलालासोबत मोबाईल फोनवरून सौदेबाजी केल्याचा आरोप मोपलवार यांच्यावर झाला होता. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या मागणीनंतर मोपलवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवत चौकशीची घोषणा केली होती. डिसेंबर 2017 चौकशी समितीकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा MSRDCच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. आता हेच मोपलवार राजकारणात येणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. राधेश्याम मोपलवार यांच्या राजकीय प्रवेशाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Facebook आणि Instagramवरती फॉलो करा.